नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर टेस्टच्या एक्झाम बघितली आहे आपण की दोन हजार सतराच्या टेटच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न कोणकोणते होते ते घेणार आहोत तर आज आपण घेणार आहोत विशेषणावर कोणकोणते प्रश्न त्यावेळेस पडलेले होते ते पण बघणार आहे आणि येणाऱ्या टेटच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला हे महत्त्वाचे ठरणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा विशेषणावर कसे प्रश्न पडले होते तर पहिला प्रश्न आहे किती आंबट बोरे आहेत ही या वाक्यातील विशेषण ओळखा तर तुम्हाला या वाक्यातलं विशेषण ओळखायचं आहे ऑप्शन दिलेलं आहेत एक किती दुसरा तीना चारा आहे आंबट तीन आहे बोरे चार आहे ही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे या वाक्यात विशेषण म्हणून आलेला शब्द आहे आंबट त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आज नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक नदीकडे दुसरं आहे जाणारे तीन आहे सर्व चार आहे रस्ते तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा किती शुभ्र ससा आहे हा या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक किती सेकंड आहे शुभ्र तीन आहे ससा चार आहे आहे हा तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड शुभ्र हा जो शब्द आहे तो विशेषण म्हणून या वाक्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा सूर्याची सहस्त्र किरणे पृथ्वीवर अवतरले या वाक्यातील विशेषण ओळखा तर ऑप्शन बघा एक सूर्याची सेकंड आहे सहस्त्र थर्ड आहे किरणे आणि इथं चार आहे अवतरले तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन सहस्त्र हा जो शब्द आहे तो विशेषण म्हणून आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा काल मी सातारी पेढे खाल्ले या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक काल सेकंड आहे मी तीन आहे सातारी चार आहे वेळे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड सातारी त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आता मला साठावे वर्ष लागले या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक आता दुसरं आहे मला तीन आहे साठावे चार आहे वर्ष तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड साठावे हा शब्द आहे तो विशेषण म्हणून इथे आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आता मला सातवे वर्ष लागले या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक आता सेकंड आहे मला तीन आहे सातवे चार आहे वर्ष तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड सातवे हा जो शब्द आहे तो विशेषण म्हणून इथे आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा तो निळा सावळा झरा संत वाहतो आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक निळा सावळा दुसरा जरा, तो तो आहे झरा तीन आहे संत चार आहे वाहतो तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट निळा सावळा हा जो शब्द आहे तो विशेषण म्हणून इथे आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ते रेखीव चित्र आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक ते सेकंड आहे रेखीव थर्ड आहे चित्र चार आहे आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड रेखीव रेखीव हा जो रे 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 शब्द आहे तो विशेषण म्हणून आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता ह्या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक त्याचा दुसरा आहे मित्र थर्ड आहे पुस्तक फोर आहे विक्रेता तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड पुस्तक हा जो शब्द आहे तो का आहे या वाक्यातील विशेषण आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मी आ साखर काकडी खाल्ली या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक मी सेकंड आहे आज तीन आहे साखर चार आहे काकडी इथं चार आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन साखर त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा रामाला फळ भाजी फार आवडते या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक राम सेकंड आहे फळ तीन आहे भाजी चार आहे फार तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड फळ त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा चल बनारसी पान खाऊ या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक चल सेकंड आहे बनारसी तीन आहे पान चार है चा है, है है? आहे खाऊ तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड बनारसी हा जो शब्द आहे तो काय आहे या वाक्यातील विशेषण आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ते शूर सरदार आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक ते सेकंड आहे शूर थर्ड आहे सरदार फोर आहे आहेत तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड शूर त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मला काळा चहा पेयचा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक मला सेकंड आहे काळा थर्ड आहे चहा फोर आहे पेयचा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड काळा हा जो शब्द आहे तो विशेषण म्हणून आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक त्या सेकंड आहे झाडाखाली थर्ड आहे काळा फोर आहे कुत्रा त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड काळा त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा तो पिकलेला आंबा दे, दे पाहू या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक तो सेकंड आहे पिकलेला थर्ड आहे आंबा चौथा आहे दे पाहू तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड पिकलेला हा जो शब्द आहे तो या वाक्यातील विशेषण आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा रमेशला चौदा भाषा बोलता येतात या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक रमेशला सेकंड आहे चौदा थर्ड आहे भाषा फोर आहे बोलता तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड चौदा चौदा हा जो शब्द आहे तो या वाक्यातील विशेषण आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मला पाच टोप्या दे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक मला सेकंड आहे पाच तीन आहे टोप्या चार आहे दे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड पाच त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा माझ्या भावाचे कापड दुकान आहे ह्या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक माझ्या सेकंड आहे भावाचे थर्ड आहे कापड फोर आहे दुकान तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड कापड हा शब्द आहे तो विशेषण म्हणून येथे आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा नदी पलीकडे हिरवे रान आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक नदी सेकंड पली आहे पलीकडे थर्ड आहे हिरवे फोर आहे रान तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड हिरवे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा हा पहिला वर्ग माझा या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक हा सेकंड आहे पहिला थर्ड आहे वर्ग फोर आहे माझा तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड पहिला हा जो शब्द आहे तो या वाक्यातील विशेषण आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा लग्नाला खूप लोकांनी हजेरी लावली या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक लग्नाला सेकंड आहे खूप थर्ड आहे लोकांनी आणि फोर्थ आहे हजेरी तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड खूप त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा इथून चौथा बंगला माझा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक इथून सेकंड आहे चौथा थ तीन आहे बंगला चार आहे माझा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड चौथा चौथा हा जो शब्द आहे तो या वाक्यातील काय आहे विशेषण आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा तुमच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक तुमच्यामुळे सेकंड आमचा थर्ड आहे आनंद फोर आहे द्विगुणित तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर द्विगुणित त्यानंतरचा पुढचा बघा प्रश्न तुमच्या शाळेतील मुले चांगली आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक तुमच्या सेकंड आहे शाळेतील थर्ड आहे मुले फोर आहे चांगली तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर चांगली त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ती त्याची पिशवी आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक ती आहे. सेकंड आहे त्याची थर्ड आहे पिशवी फोर आहे आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड त्याची त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ते माझे पुस्तक आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक ते सेकंड आहे माझे थर्ड आहे पुस्तक फोर आहे आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड माझे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ठाणे भारती नदी पोहून पार केली हे त्याने आहे त्याने वाहती आहे सॉरी तो वाहती त्याने वाहती नदी पोहून पार केली या वाक्यातील विशेषण ओळखा ऑप्शन बघा एक वाहाती दोन आहे नदी तीन आहे पोहून चार आहे पार तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट वाहाती हे जे आहे ते विशेषण आहे या वाक्यातील त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा हा थोडा वेगळा प्रश्न होता त्याच्यात मी ॲड केलेला आहे विशेषणाचा नाही आहे पण हे महत्त्वाचं आहे बुलबुल आपलं घरटं कुठे बनवते ऑप्शन बघा एक कुंपणामध्ये सेकंड आहे झुडपामध्ये थर्ड आहे कुंपण आणि झुडपामध्ये चार आहे वरील एकही नाही म्हणजे सर्व चुकीचं आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड बुलबुल हे आपलं घर कुंपण त्याचप्रमाणे झुडपामध्ये सुद्धा बनवते अशा प्रकारे विशेषणावर आधारित आलेले प्रश्न घेतलेले आहेत ते तुम्हाला पुढच्या टेटसाठी उपयोगी ठरणार त्या आहेत त्यामुळं हे लेक्चर मी तर बनवलं आहे तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया याच्याविषयी संधी याविषयी माहिती किंवा संधीवर आधारित कसे प्रश्न आलेले होते ते पाहणार आहोत चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे माझ्या ह्याच शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी बी एडच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे सर्व विषयांचे ऑनलाईन पेपरमध्ये जसे प्रश्न विचारतात तसे एम सी क्यू टाईप क्वेश्चन मी घेतलेले आहेत ते लेक्चरही शिक्षणवेद या चॅनलवर तुम्ही पाहू शकता आता आपण इथंच थांबूया धन्यवाद